नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली खाकी या आपल्या मायबोली मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न डिस्कस करणार आहोत। तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत संपूर्ण बघा, कारण एक एक मार्क महत्त्वाचा आहे। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घेऊ शकता, सोबत घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा। तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, 5G नेटवर्क सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता? 5G नेटवर्क सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षिण कोरिया। 5G नेटवर्क सुरू करणारा जगातील पहिला देश आहे दक्षिण कोरिया। प्रश्न दुसरा, रेबीजमुक्त होणारे भारतातील पहिले राज्य कोणते? रेबीजमुक्त होणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि दिल्ली। तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोवा। रेबीजमुक्त होणारे भारतातील पहिले राज्य आहे गोवा। तर मित्रांनो, गोव्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। तर गोव्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत मृदुला सिन्हा। स्थापना झाली आहे 30 मे 1987 रोजी। आणि मित्रांनो, गोव्याची राजधानी आहे पणजी, सर्वांना माहीतच असेल। तर मित्रांनो, गोवा या राज्यात दोनच जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे उत्तर गोवा आणि दुसरा दक्षिण गोवा, असे दोनच जिल्हे आहेत। तर मित्रांनो, ही होती गोव्याबद्दल थोडीशी माहिती, महत्त्वाचे असे पॉईंट आहेत, तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता। तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले सहकार मंत्री कोण ठरले? पर्याय आहेत गिरीशचंद्र मुर्मू, अमित शहा, अमिताभ कांत आणि राजू महर्षी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमित शहा। भारताचे पहिले सहकार मंत्री अमित शहा हे ठरले आहेत। चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी कोणत्या शहरात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे। जगातील सर्वात मोठे क्रिकेट संग्रहालय ब्लेड्स ऑफ ग्लोरी पुणे या शहरात स्थित आहे। नेक्स्ट आहे, आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12 मे 2020। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, सय्यद मोदी बॅडमिंटन 2022 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? पर्याय आहेत साई प्रणीत, PV सिंधू, सायना नेहवाल आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, PV सिंधू। सय्यद मोदी बॅडमिंटन 2022 या स्पर्धेचे विजेतेपद PV सिंधू यांनी पटकावले। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाने अलीकडील काळात जगातील सर्वात लांब मेट्रो मार्ग सुरू केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चीन। चीन या देशाने अलीकडील काळात जगातील सर्वात लांब मेट्रो मार्ग सुरू केला। 8वा प्रश्न आहे, प्रेसिडेंट कलर या पुरस्काराने कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत दिल्ली, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिमाचल प्रदेश। प्रेसिडेंट कलर या पुरस्काराने हिमाचल प्रदेश या राज्याच्या पोलीस दलाला सन्मानित करण्यात आले। 9वा प्रश्न आहे, खेलो इंडिया स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, 2018। पुढचा प्रश्न आहे, 2023 या वर्षीची येणारी खेलो इंडिया यूथ गेम्स ही स्पर्धा कोठे पार पडणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भोपाळ। 2023 या वर्षीची येणारी खेलो इंडिया यूथ गेम्स ही स्पर्धा भोपाळ या ठिकाणी पार पडणार आहे। तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे भोपाळ, सर्वांनी लक्षात ठेवायचंय। नंतरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया 2022 या स्पर्धेत महाराष्ट्र पदतालिकेत कितव्या स्थानी होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2। खेलो इंडिया 2022 या स्पर्धेत महाराष्ट्र पदतालिकेत दुसऱ्या स्थानी होता। 12वा प्रश्न आहे, फ्रेंच ओपन टेनिस या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1891। फ्रेंच ओपन टेनिस या स्पर्धेची सुरुवात 1891 या वर्षी झाली। तर मित्रांनो, आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे टॉप प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। लाईक केल्यावर मला समजते की माझी मेहनत कामी येते, सो व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा घेता येईल। सो व्हिडिओला शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घेऊ शकता, सोबत घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा। नेक्स्ट आहे, लाल मातीचा बादशाह म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राफेल नदाल। लाल मातीचा बादशाह म्हणून राफेल नदाल या खेळाडूला ओळखतात। महत्त्वाचा असा प्रश्न आहे, सर्वांनी नोटबुकमध्ये लिहून घ्या।
14वा प्रश्न आहे, मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्रिकेट. मिताली राज ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला क्रिकेटपटू कोण आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारे एकमेव महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिताली राज. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारे एकमेव महिला क्रिकेटपटू मिताली राज आहे. स्टार मार्क करून ठेवा या प्रश्नाला, महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 16वा प्रश्न आहे, नीती आयोगाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परमेश्वरम अय्यर. नीती आयोगाचे CEO म्हणून परमेश्वरम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली. तर मित्रांनो, CEOचा फुल फॉर्म आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंतप्रधान. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. प्रश्न क्रमांक 18वा, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ठरल्या? कोण ठरल्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रंजना देसाई. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत रंजना देसाई. अग्निपथ योजना कोणाकडून राबवली जात आहे? अग्निपथ योजना कोणाकडून राबवली जात आहे? तर या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2, भारत सरकार. अग्निपथ योजना भारत सरकारकडून राबवली जात आहे. नेक्स्ट आहे, देशातील पहिले 24 तास सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? देशातील पहिले 24 तास सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? पर्याय आहेत पुल्लमपारा, मोढेरा, जामतारा आणि कुबलांगी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोढेरा. देशातील पहिले 24 तास सौर ऊर्जेवर चालणारे गाव आहे मोढेरा गाव. तर मित्रांनो, मोढेरा हे गाव गुजरात राज्यात आहे आणि मोढेराचे सूर्यमंदिर गुजरात राज्यातील महेसाणा या जिल्ह्यात आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुष्पावती नदीच्या काठावर असलेले हे दुर्मिळ मंदिर इसवी सन 1026-27 या साली चालुक्य राजा भीम पहिला याने बांधले होते. तर मित्रांनो, थांबूया इथेच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सोबत घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद.